भारत 24 फोर अपडेट प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत पट्टणकोडोली छत्रपती शिवाजी महाराज जागरयात्रा विश्व हिंदू परिषदेच्या निमित्त आलेल्या शौर्य जागरण रथाचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराजांच्या साडेतीनशेव्या शिवराज्याभिषेक सोळा व विश्व हिंदू परिषद बजरंग दलास साठ वर्ष पूर्ण झाल्याचे औचित्य साधून शौर्य जागरण यात्रेची सुरुवात करण्यात आली आहे या यात्रेची सुरुवात तीस पासून सातारा जिल्ह्यातून सुरुवात करण्यात आली आहे आज ही रथयात्रा हातकनंगले तालुक्यातील पट्टण कोडोली इथं दाखल झाली आहे या शौर्यरथाची वाजत गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली ही मिरवणूक बिरदेव मंदिरपासून सुरू करून गावातील बाजारपेठेतून प्रमुख मार्गावरून बसस्टँड परिसरात आणण्यात आली या मिरवणुकीत पट्टणकोडोली गावातील सर्व शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनींनी नऊवारी साड्या नेसून डोक्याला फेटे बांधून व हातात भगवे ध्वज घेऊन सहभागी झाले होते यामध्ये छत्रपती शिवरायांची वेशभूषाही करण्यात आली होती या मिरवणुकीत मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिकही दाखवण्यात आले मिरवणूक मार्गावर आकर्षक रांगोळी व फुलांची आरास करण्यात आली होती मार्गावरून जात असताना महिलांनी शौर्यरथाचे पूजन केले मिरवणुकीतील घोषणांनी संपूर्ण पट्टणकोडोली शहर दनानून गेले होते यामध्ये पट्टणकोडोली इंगळी व परिसरातील सर्वच बजरंग दलाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते